शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे. तर मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर सत्याचा विजय झालाय अशी प्रतिक्रिया वायकरांनी दिली आहे. पहिला मुंबई महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट दाखल घेतली की आम्ही जे लेटर दिलेले चुकीच्या पद्धतीने दिले, त्याचवेळेला हा विषय संपला होता आणि त्याचवेळेला UOW पण ते मागे घ्यायला पाहिजे, त्याला खूप वेळ लागला आणि नेहमी सत्याचा विजय असतो. त्यावेळेला देखील मी खरं बोलत होतो, 1888 कायद्याच्या अनुषंगाने जे मी काही केलं होतं ते योग्य होतं, त्याचा सत्याचा विजय व्हायला थोडा वेळ लागतो पण विजय होतोच, सत्यमेव जय. तर काय आहे जोगेश्वरी भूखंड जमीन घोटाळा आपण पाहूयात. मुंबईतील जोगेश्वरीत 13674 चौरस फुटांचा भूखंड मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. तो भूखंड मैदानासाठी आणि रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. या भूखंडाची किंमत 500 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. या राखीव भूखंडावर रवींद्र वायकरांनी 5-स्टार हॉटेल बांधण्याचा विचार केला होता. बांधकामासाठी वायकरांनी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी न घेतल्याचा देखील आरोप करण्यात येतोय. वायकरांवर काय आरोप करण्यात आले होते, आरोप ते क्लीन चिट पर्यंत नेमकं काय काय घडलंय आपण त्यावरही एक नजर टाकूया. जुलै 2021 उद्धव ठाकरेंनी वायकरांना हॉटेल बांधण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. बेकायदेशीर पद्धतीने जोगेश्वरीमध्ये 2,00,000 चौरस फुटांचं हॉटेल बांधण्याची परवानगी दिल्याचा देखील आरोप आहे. घोटाळा उघडकीस आला तेव्हा उद्धव ठाकरेंनी ते प्रकरण दाबलं असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तर 21 डिसेंबर 2021 रोजी रवींद्र वायकर यांची ईडी कार्यालयात पहिल्यांदा चौकशी झाली. 15 सप्टेंबर 2023 आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. वायकरांच्या पत्नीचं देखील नाव या दरम्यान समोर आलं. 3 नोव्हेंबर 2023 रवींद्र वायकर आणि पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 जानेवारी 2024 रोजी वायकर यांच्या घरावर ईडीची छापेमारी झाली आणि 9 तास ईडीची छापेमारी सुरू होती. 10 मार्च 2024 रोजी वायकर यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश झाला. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी त्यांना मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव करत ते विजयी झाले. आता वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट देखील मिळाली आहे.